गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग परीक्षा म्हणजे ना तुला असं अभ्यास करताना तुझ्या बाबांनी बघितलं ना तर त्यांना अगदी धन्य धन्य असं वाटेल. चालू दे तुझे पाढे सुरू राहू दे. अहो काय हे जीजू, माझा नाही ते जीव वर आला या परीक्षेमुळे. अहो गणिताचे 50 प्रश्न येणार आहेत माहितीये. अरे वा, मग तुझ्या ऑफिसचे आभारच मानायला हवे. पण काय सिलेबस काय परीक्षेचा? नेमकं असं काही नाहीये, 5वी ते 10वी मध्ये ना कोणतेही गणिताचे प्रश्न येणार आहेत म्हणून तर पाढे पाठ करतीये. अगं तुझं नशीब चांगलं आहे, आता पाढे 2 ने सुरू होतात. नाहीतर पूर्वीच्या काळी पाव एकी पाव, पाव दुनी अर्धा, पाव त्रिक पाऊण, पाव चौक एक, तुझी तर वाटच लागली असती. जीजू तुम्हाला हसायला येत आहे आणि माझा जीवित नकोसा झाला या गणितामुळे. कशाला हवीत नाही गणित वगैरे. अरे गणिताचा वापर आपण रोजच्या आयुष्यात करतच असतो, कधी कळत कधी नकळत. अहो हे तर काहीच नाही, पायथागोरस प्रमेय, चल अचल संख्या, नफा तोटा, वर्गमूळ घनमूळ, हे सगळं काय ना म्हणजे व्हॉटएव्हर. पण इतक्या वर्षानंतर शाळा सोडल्यानंतर तुला पाढे पाठ करावे लागतायत, यातच गणिताचं महत्व आलं ना. बीज गणिताचं ठीक आहे पण मग भूमिती कशाला? षटकोण त्रिकोण काटकोण आयत वर्तुळ. अगं इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर यासारख्या क्षेत्रांचा पाया हा भूमिती हा आहे. अहो पण मी कुठे इंजिनियर आहे ना, मी तर PRO डिपार्टमेंटला आहे, माझा काय संबंध या सगळ्याशी. अगं पूर्वीच्या काळातला कोणताही गणितज्ञ घे, तो चांगला फिलॉसॉफर होता. आता आपण जो राष्ट्रीय गणित दिवस साजरा करतो ना, तो सुद्धा एका गणितज्ञाचा वाढदिवस आहे. कुणाचा? श्रीनिवास रामानुज. 2012 सालापासून आपण नॅशनल मॅथमॅटिक्स डे यांच्या वाढदिवशी साजरा करतो. बाय द वे जीजू, तुम्हाला किती होते हो गणितामध्ये? मला सांगतो ना, पण तू हे बघ, तुला याचा परीक्षेला उपयोग होईल. चला पुन्हा जाऊया आपल्या राजाकडे आणि त्याच्या गणितज्ञाकडे. त्याच्या अटीनुसार राजाने तांदळाचे दाणे मांडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे पहिल्या दिवशी गणितज्ञाला 1 तांदळाचा दाणा मिळाला. दुसऱ्या पण त्यानंतर मात्र तांदळाच्या दाण्यांची संख्या वाढत गेली, सोबतच राजाची बेचैनी देखील. लवकरच राजाला जाणीव झाली की गणितज्ञाला दिलेले आश्वासन आता मोडावे लागेल, कारण त्याला बक्षीस म्हणून देण्यासाठी राजाकडे तेवढे तांदूळच नाहीत. आता जर राजाला बीजगणिताची थोडीशी जरी समज असती तर तो ज्या परिस्थितीत अडकला त्यात निश्चितच अडकला नसता. आता पाहूया त्याने हा प्रश्न कसा सोडवला असता. पहिल्या खात्यात 1, दुसऱ्यात 2 आणि तिसऱ्यात 2×2 जे होतात 4, चौथ्या खातात 2 घन किंवा 8, या हिशोबाने 64 घरामध्ये एकूण दाणे होतील 2 ×63 घात. म्हणजे अबब केवढी मोठी संख्या आहे. पण या गोष्टीचा शेवट मात्र दुःखाचा झाला. राजाला आपले वचन पाळता आले नाही
पण तो गणितज्ञावर एवढा चिडला की संतापून त्याने गणितज्ञाचा शिरच्छेद केला. राजाप्रमाणेच आपल्यातील अनेकांना बीजगणिताचे महत्व नाही कळत, खरे आहे ना? हा काहीसा असा प्रकार आहे ज्यावर आपण शाळेत असताना बरेच श्रम घेतो पण प्रत्यक्ष जगण्यात उपयुक्त असताना तेव्हा ते सोडून देतो. पण इच्छा असेल तर आपण बीजगणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आपण एखाद्या रहस्याप्रमाणे याकडे पाहू, एका अज्ञात क्षच्या शोधात. आता आपण हे खऱ्याखुऱ्या संदर्भांच्या आधारे पडताळून पाहू. तनयकडे फुग्यांचा एक गुच्छ आहे, त्यातील तीन फुगे चुकून उडले आणि पाच त्याच्याकडे शिल्लक राहिले. तर मग तनयकडे किती फुगे होते? चला या संख्येला नाव देऊया रहस्यमय क्ष. आपल्याला माहिती आहे की तीन फुगे उडले आहेत आणि पाच शिल्लक राहिले आहेत. तर मग याची गणिती मांडणी अशी काहीशी असेल. क्ष बरोबर पाच अधिक तीन बरोबर आठ. आता आपल्याला कळले आहे की तनयकडे आठ फुगे होते. बीजगणित आपल्याला दैनंदिन आवश्यकतांमध्ये खूप उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ स्वयंपाकघरात पदार्थांची मोजणी करताना किंवा मापात बदल करताना. भौतिकशास्त्रातील अनेक मूलभूत प्रकार केवळ बीजगणिताचा उपयोग करूनच समजून घेतले जाऊ शकतात. आधुनिक बीजगणित हे गणिताच्या जवळपास प्रत्येक शाखेमध्ये लागू केले जाते. म्हणजे ज्याप्रमाणे विज्ञान आणि गणित हे एकमेकांशी संलग्न आहे, अगदी तेच नाते गणित आणि बीजगणिताचे आहे. बीजगणिताच्या मोठ्या हिश्शाची निर्मिती पश्चिम आशियातल्या विशेषतः पर्शियाच्या भागात झाली आणि या गोष्टीच्या केंद्रस्थानी एक गणितज्ञ आहे, त्याचे नाव मोहम्मद इब्न मुसा अल ख्वारिज्मी. त्याचा जन्म इसवी सन 780 मध्ये झाला होता. ख्वारिज्मी हा विद्यमान उझबेकिस्तानचा लहानसा भाग आहे. कालांतराने ख्वारिज्मी आणि त्याच्या कुटुंबाचे बगदादला स्थलांतर झाले. त्या काळी बगदादवर वर्चस्व होते अब्बासी खलिफा यांचे. खलिफाच्या तीन पिढ्यांनी मिळून बगदादमध्ये देखण्या वैज्ञानिक केंद्रांची निर्मिती केली होती. या केंद्राचे नाव होते विद्वत्तेचे घर, हाऊस ऑफ विजडम. त्या काळात जगातील बहुतांश प्रमुख शैक्षणिक घडामोडींचे केंद्रस्थान हेच होते. अल ख्वारिज्मीच्या बुद्धिमत्तेला आणि विद्वत्तेला या वातावरणात चांगलीच धार आली. त्यांच्या या विद्वत्तेमुळे त्यांना हाऊस ऑफ विजडम मध्ये खलिफाचे ग्रंथपाल या पदाची जबाबदारी मिळाली. त्यांनी इसवी सन 825 मध्ये एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला ज्याचे नाव होते हिसाब अल जब्रवल मुकाबला. बीजगणितासाठी अल्जेब्रा या इंग्रजी नामोल्लेखाचा उगम फारसी शब्द अल जब्र यातून झाला आहे. ख्वारिज्मी यांच्या ग्रंथाने बीजगणिताचा पाया रचला होता. कालांतराने ते गणिताची नवी शाखा म्हणून उदयास आले. त्यांनी 16व्या शतकात बीजगणिताचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये केला. पण या ग्रंथात कुठल्याही संदर्भ स्पष्टीकरणाच्या तळटिपा नव्हत्या, ज्यामुळे ग्रंथाच्या उगमाचा स्रोत सापडणे अवघड आहे. पण निश्चितपणे यावर भारतीय आणि ग्रीक प्रभाव आहे. या ग्रंथाचे शीर्षकच आपल्याला बीजगणिताच्या उपयोगाची शिकवण देणारे आहे. तर मग चला जाणून घेऊया की अल ख्वारिज्मी यांच्या ग्रंथाचे नाव कोणत्या अर्थाने अलजब्र वल मुकाबला असे होते. अरबीमध्ये जब्र म्हणजे बीजगणितातील बरोबरशी साम्य सांगणारा शब्द, ज्यात समीकरणाच्या दोन्ही बाजू संतुलित करण्यासाठी त्यातून काही ना काहीतरी घट केली जाते. चला एक समीकरण पाहूया. क्ष उणे 2 बरोबर 12. आता आपण 2 डावीकडून काढून उजवीकडे 12 मध्ये जमा करूया. क्ष बरोबर 12 अधिक 2 बरोबर 14. पुढील शब्द मुकाबला, याचा अर्थ आहे संतुलन किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूंच्या समान संख्या काढून टाकण्याची एक पद्धत. मुकाबलामध्ये आपण क्ष अधिक य बरोबर य अधिक 7 या समीकरणातून दोन्ही बाजूंचे य काढून टाकून क्ष बरोबर 7 हे मूल्य मिळवू शकतो. जीजू, गणिताचे प्रश्न जर पटापट सोडवायचे असतील ना तर त्याची सवय कशी लहानपणापासूनच असायला हवी. हो, आई बाबा सांगत होते तेव्हा झोपा काढल्या, आता आठवते. हे बघा जीजू, तुम्ही का आणि मी काय, लहानपणी गणिताचं रागरागच करायचो ना. विज्ञान असो की गणित, त्याची ओढ कशी लहानपणापासूनच असायला हवी. पुस्तकी नको, प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. अगं आपण सकाळी उठतो की नाही तेव्हापासून विज्ञान आपल्या सोबतच असत. मला सांग, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सांग. न्यूटनने. सफरचंद खाली पडलं ना तेव्हा लागला. हो, पण सफरचंद पहिल्यांदाच झाडावरून खाली पडलं होतं का, किंवा पहिल्यांदाच कोणाच्या तरी समोर पडलं होतं का? नाही ना. पण त्यामागचं विज्ञान
हे आयझॅक न्यूटन यांनी शोधून काढलं, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. जीजू, तुमचं एखाद्या प्रश्नावरचं तर्क ना ऐकण्यासारखे असतात, लॉजिक असतं त्यात. अगं, आपण सर्वसामान्य माणसं आहोत ना, ते एखाद्या घटनेकडे किंवा प्रसंगाकडे दोन मितीतून पाहतो, पण शास्त्रज्ञ मात्र तर्कशास्त्राची तिसरी मिती वापरतात, म्हणून ते काहीतरी वेगळं पाहू शकतात. 3D. बापरे, किती भारी शब्द आहेत ना. जाऊ दे, माझा अभ्यास तर अगदी पोटापुरता आहे, गणित आणि विज्ञान म्हणाल ना तर काठापुरता. हे बघ, जशी प्रगती होते ना त्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, त्यांची तर्कबुद्धी अधिक वाढावी म्हणून वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. हो जीजू, मी ना पिंट्यासाठी एक प्रोग्राम तयार करून आणलाय, दाखव तुम्हाला. हो दाखव ना. हे बघा, एक साधारणशा दिसणाऱ्या काचेच्या या यंत्रानं एका नव्या युगाची सुरुवात केली आणि आपल्याला एका अशा जगाचं दर्शन घडवलं जे आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. सोळाशे नऊच्या पूर्वी आपण केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या आकाशालाच ब्रह्मांड समजत होतो. आपली दृष्टी केवळ 5 ग्रह, चंद्र आणि काही हजार ताऱ्यांनाच पाहू शकत होती. टेलिस्कोपनं आपल्याला त्या ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं ज्याची आपण कल्पना देखील केली नव्हती. टेलिस्कोपनं सततची खळबळ असलेल्या त्या गुंतागुंतीच्या विश्वाचं दर्शन घडवलं ज्यामध्ये एवढे तारे आहेत जणू सहारा वाळवंटात पसरलेल्या रेतीचे कण, कदाचित त्याही पेक्षा जास्त. इथं सतत नव्या ताऱ्यांचा जन्म होत आहे, सूर्यापेक्षाही विशाल काय तारे. सुपरनोव्हा स्फोट होत आहेत आणि त्यांचे अवशेष विखरून पडले आहेत. हजारो कोट्यावधी मंदाकिनी आहेत ज्या सतत एकमेकांपासून दूर जात आहेत. टेलिस्कोप नसता तर आपण हे सुंदर देखावे कधीही पाहू शकलो नसतो. या टेलिस्कोपमुळेच आपल्याला कळालं की 1300 कोटी वर्षांपूर्वी एका मोठ्या स्फोटातून आपल्या या ब्रह्मांडाचा जन्म झाला, मंदाकिनींचा जन्म झाला. विश्वमेघांच्या ढगात आजही नव्या ताऱ्यांची निर्मिती होत आहे. दुर्बिणीचा शोध एक योगायोगच होता. याचं श्रेय जातं हॉलंडमधील हॅन्स लिपर्शे यांना. ते चष्मा बनवण्याचं काम करत होते. त्या काळी चष्मे आणि रीडिंग लेन्स प्रचलित होते. मानलं जातं की लिपरेच्या वर्कशॉपमध्ये त्यांची मुलं नेहमी भिंगांशी खेळत असत आणि एके दिवशी त्यांनी सहज 2 भिंग एकमेकांसमोर ठेवली. असं केल्यानं त्यांना लांबची गोष्ट जवळ दिसू लागली. हे पाहून लिपरेंचा उत्साह वाढला आणि त्यांनी हे भिंग एका पोकळ काठीमध्ये वसवलं आणि टेलिस्कोप म्हणजे दुर्बिणीचा जन्म झाला. दुर्बिणीच्या शोधाची बातमी लवकरच युरोपातील सर्व देशांमध्ये पसरली. सुरुवातीला कोणीच विचार केला नव्हता की यामुळे आकाश पाहिलं जाऊ शकतं. याचा उपयोग युद्धामध्ये शत्रूच्या हालचाली पाहण्यासाठी होत होता, नाहीतर लोक विरंगुळा म्हणून चर्चचं घुमट आणि समुद्रातून येणाऱ्या जहाजांकडे पाहत. या विलक्षण उपकरणाची बातमी गॅलिलिओ पर्यंत पोहोचली. गॅलिलिओ पदार्थ विज्ञानाचे नामांकित विद्वान होते, त्यामुळे इतरांप्रमाणे ते केवळ प्रयोग करू पाहत नव्हते तर त्यामागील विज्ञान जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा होती. त्यांनी या तत्वाद्वारे आपली दुर्बीण बनवण्याचं ठरवलं. त्यांनी एका कमी शक्तीचा बहिर्वक्र भिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स घेतला आणि दुसरा त्याहून अधिक शक्तीचा अंतर्वक्र भिंग घेतला आणि त्यांनी एका पोकळ दांडूमध्ये विशिष्ट अंतरांवर त्यांना लावलं. मग काय, गॅलिलिओनं आपली दुर्बीण तयार केली. प्रारंभी गॅलिलिओनची दुर्बीण 8x मॅग्निफिकेशनची म्हणजेच वस्तूचा आकार 8 पट मोठा करून दाखवणारी होती. लवकरच त्यांनी ती 20x शक्तीची बनवली ज्याद्वारे ते वस्तू 20 पट मोठ्या आकारात पाहू शकत होते. गॅलिलिओनी सर्वात आधी या दुर्बिणीद्वारे चंद्र पाहिला.
तेव्हा त्यांना दिसलं की सपाट आणि चमकदार दिसणाऱ्या या चंद्राचा पृष्ठभाग ओबडधोबड आहे आणि त्यावरही पृथ्वीप्रमाणेच उंच पर्वत आणि खोल दऱ्या आहेत. त्यांनी पाहिलं की सूर्याचा प्रकाश चंद्राच्या ज्या भागावर पडतो तेथे दिवस असतो आणि तोच भाग आपल्याला चकाकताना दिसतो, बाकीचा भाग अंधारात असल्यामुळे आपल्याला दिसत नाही, म्हणजेच तिथं रात्र होते. रात्र असलेल्या भागातही त्यांना काही जागा चमकताना दिसल्या. या जागा अगदी तशाच होत्या ज्याप्रमाणे डोंगराचा सुळक्याचा भाग सूर्यप्रकाशात सर्वात आधी प्रकाशमान होतो आणि पायथ्याशी मात्र अंधारच असतो. त्यांची तर झोपच उडाली जेव्हा रात्री त्यांचे शहर पेडुआमधील रहिवासी झोपलेले असत तेव्हा गॅलिलिओंची दृष्टी दुर्बिणीवर स्थिरावलेली असे. चंद्राकडून त्यांनी ती ताऱ्याकडे वळवली आणि मग ग्रहांच्या दिशेनं. त्यांनी आपली दुर्बीण आकाशगंगेच्या दिशेनं वळवली. त्यांनी पाहिलं की इथं तर ताऱ्यांची झुंड आहे. कुठेही नजर वळवा, मोठ्या आणि लख ताऱ्यांचा समूह दिसत होता. गॅलिलिओ ते सर्व पाहत होते जे आजपर्यंत कोणीही बघू शकलं नव्हतं. जीजू, तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ माहिती आहे? म्हणजे दोनचा वर्ग, दोनचा वर्ग चार, तीनचा वर्ग नऊ, चारचा वर्ग सोळा, पाचचा वर्ग पंचवीस, सहाचा वर्ग छत्तीस. पुढे पुढे सांगतो ना, सांगतो मंडळी, मी आठवतो आणि हिला वर्ग सांगतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. जीजू, हे सायंटिस्ट असे का असतात? म्हणजे केस असे पिंजारलेले, दाढी वाढलेली, म्हणजे मोठमोठे शोध लावणारे हे आपल्या राहणीमानावर का लक्ष देत नाहीत? ही मंडळी ना जवळजवळ संतच असतात, त्यांचा या भौतिक जगाशी संबंधच नसतो. तुला त्यांचं अजगळ रूप दिसलं, पण त्यांच्या डोळ्यातील शोधक आणि करारी भाव पाहिलेच का कधी? किती धीर गंभीर असतात ना, आपल्याला असं वाटतं की ते आपल्याकडेच बघतायत. त्यांच्या नजरेत ना तुला एकाग्रतेची झलक दिसेल. तुला सांगतो, आयझॅक न्यूटन जेव्हा त्यांच्या प्रयोगशाळेत काम करायचे ना, म्हणजे त्यांच्या त्या रेल्वेगाडीच्या डब्यात, दोन दोन तीन तीन दिवस तिथून ते बाहेरच पडायचे नाहीत. त्यांना जेवणाची सुद्धा शुद्ध नसायची. माय गॉड, एवढी एकाग्रता! नाहीतर आपण, म्हणजे मी धड 5 मिनिटं एका ठिकाणी बसू शकत नाही. अगं, या लोकांना ना एकाग्रतेची जन्मजात देणगीच लाभलेली आहे, पण तुझी आणि माझी एकाग्रता प्रयत्नांनी वाढू शकते. हो, खरं सांगताय? मग सांगा ना पटापट, मी झटाझट एकाग्र होते. पटापट झटाझट एवढं सोपं नसतं ना ते चहा पिणं इतकं. त्यासाठी अभ्यास करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात. हे असे पवनमुक्तासन आपण दोन प्रकारे करू शकतो, एका पायाने आणि दोन्ही पायाने. आपण प्रथम एका पायाने पवनमुक्तासन बघूयात. दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे आहेत, दोन्ही हातांचे दंड आपल्या कानाला लागतील असे. लक्ष डाव्या पायाकडे आपल्याला द्यायचं आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ वर उचलायचा आहे आणि त्याच वेळेस हातसुद्धा आपल्याला वरती उचलायचे. डावा पाय सरळ वरती, हात वर. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि डावा गुडघा आपल्या छातीकडे आपल्याला खेचायचा आहे. हळूवार मान वर उचलायची आहे आणि हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला आपल्याला लावायची आहे. थोड्या वेळ याच स्थितीमध्ये आपल्याला राहायचा प्रयत्न करायचा आहे. एक पाद पवनमुक्तासन, श्वासाची गती सामान्य ठेवायची आहे. हळूवार मान खाली ठेवायची आहे, पाय सरळ करायचे, हात सरळ करायचा आहे. पायाची आणि हाताची हालचाल एकाच वेळेस होईल याकडे लक्ष. हळूवार पाय आणि हात खाली ठेवायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला उजव्या पायाने करायचा आहे. उजवा पाय देखील गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे, हात वरती उचलायचा आहे. पवनमुक्तासनामुळे शरीरातील वात दोष बाहेर काढायला मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर पोटाच्या तक्रारी दूर करण्यास आपल्याला पवनमुक्तासनाचा फायदा होतो. अशा पद्धतीने जर का आपण पवनमुक्तासन केलं तर न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन वाढवण्यासाठी आपल्याला पवनमुक्तासनाचा चांगल्या प्रकारे फायदा हा होत असतो. पवन म्हणजे आपल्या शरीरामधला वात दोष पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी
पवनमुक्तासनाचा उपयोग होतो. हळूवार मान खाली ठेवायची आहे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी या पवनमुक्तासन करताना मान वरती उचलायची नाही आहे, मान खालीच ठेवायची आहे. दोन्ही पायांनी आपल्याला करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये नवकता वर उचलायचे आहेत, सोबत हात वरती उचलायचे आहेत. हळूवार दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत आणि पोटावरती खेचायचे आहेत. मान वर उचलायचे आहे आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचे आहे. आपल्या खुब्याच्या स्नायूंना अत्यंत चांगल्या प्रकारे व्यायाम या पवनमुक्तासनामुळे मिळतो. हळूवार मान खाली ठेवायचे आहे. दोन्ही पाय सरळ, हात सरळ. पायाची आणि मानेची हालचाल एकाच वेळेस आपल्याला करायची आहे. हळूवार पाय खाली, हात सरळ मागे घ्यायचे आहेत. श्वास बाहेर सोडायचा आहे. हात खाली घ्यायचेत आणि आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. उत्तान पादासन. उत्तान पादासनासाठी दोन्हीही पाय एकमेकांच्या जवळ, हाताचे पंजे जमिनीला टेकलेले. लक्ष दोन्ही पायांच्या मांड्यांच्या स्नायूंकडे आपल्याला करायचं आहे. दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 60 अंशांपर्यंत आपल्याला वरती उचलायचं आहे. उत्तान पादासन. याच स्थितीमध्ये काही काळ राहायचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडत आपल्याला पाय खाली आणायचे आहेत. पुन्हा एकदा करायचं आहे. उत्तान पादासनामुळे आपल्या नाभीवरती परिणाम होतो, आपल्या मणिपूर चक्रावरती त्याचा परिणाम होत असतो. पोटावरची अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी, मांडीवरची अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी उत्तान पादासनाचा आपल्याला उपयोग होतो. हळूवार श्वास बाहेर सोडत पाय खाली घ्यायचे आहेत. ज्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे किंवा ज्यांना हर्नियाचा त्रास असेल त्यांनी मात्र हे आसन करायचं नाही. जीजू माझे फोटोज बघा ना, कसं वाटत? छान छान. सेकंदा सेकंदाला काढतेस? हे काय जीजू इतके फ्लॅट रिएक्शन, सांगा ना सर नाही आवडले म्हणून. आवडले का? आवडले. खूप छान फोटो आहेत आणि तू दिसतेस ही सुंदर. पण तुला माहितीये ना, हे मानसिक आजाराचं लक्षण आहे. विज्ञान ही दुधारी तलवार आहे. विज्ञान जसं आपल्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरू शकतं ना, तसंच ते आपल्या नाशाचं सुद्धा कारण ठरू शकतं. हो जीजू, हल्ली ना इंटरनेटवर असे जीवघेणे खेळ आलेत ना की ज्यामुळे लहान मुलांना हिप्नोटाईज केलं जातं. अगं, मानवाने आपल्या प्रगतीसाठी अनेक शोध लावले, आपलं आयुष्य सुसह्य केलं, पण त्याबरोबरच अनेक समस्या सुद्धा जन्माला घातल्या. जीजू, नाण्याला दोन बाजू असतात. कोणी काय आणि किती घ्यावं हे त्याच्या त्याच्या विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. बरं ते जाऊ दे, मी ना बीजगणिताचे सूत्र पाठ केलेत. प्लीज माझी उजळणी घ्या ना. प्लीज प्लीज. घेतो घेतो, तुझी उजळणी घेतो, पण त्यापूर्वी त्यांचा निरोप घेऊया. मंडळी, विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा एक शक्ती असते जी आपल्या कल्पनेच्या आणि बुद्धीच्या पलीकडची असते. त्यांचा निरोप घेऊया आपण एका कवितेच्या माध्यमातून. निराकारा तून जन्मला करुणामय आकार तू, मिती जन्मदाता प्रश्न विश्व संकल्प आधार तू. महास्फोटा आधी दाटली अनाकलनीय ऊर्जा तू, नेणीवेच्या अथांग सागरा नी जाणीवेचा गर्भ तू. थकली बुद्धी थकला विचार इतका अग्नी तपार तू, माझ्या मनी वसलेला ज्ञानेशाचा ओंकार तू. मंडळी, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आमचा पत्ता: निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग.